अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य समाज परिवर्तन घडवणारं, आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांचं प्रतिपादन. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये समाज परिवर्तन घडवण्याची मोठी ताकद होती, असे उद्गार आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी काढले. उमळवाड तालुका शिरोळ येथे आमदार येड्रावकर यांच्या सहकार्यातून उभारलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचं उद्घाटन सोमवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर वाटचाल केली. शालेय शिक्षण न घेतलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी वंचित उपेक्षित घटकांचं दुःख आणि दारिद्र्य आपल्या साहित्यातून जगासमोर आणलं आणि या कष्टकरी समाजाला जगण्याचं बळ देण्याचं प्रबोधन त्यांनी आपल्या साहित्यातून केलं. कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णनं अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केल्यामुळं त्यांना साहित्य सम्राट ही उपाधी प्राप्त झाली होती. परिस्थिती नसताना अण्णाभाऊंनी रशियामध्ये जाऊन आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवली. 1942 स्वातंत्र्यसंग्रामामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी केलेला संघर्ष अलौकिक होता. त्यांच्या कथा, कादंबऱ्या 22 परकीय भाषांमध्ये लिहिल्या गेल्या. हा त्यांच्या साहित्याचा सन्मान म्हणावा लागेल आणि यावरूनच त्यांनी लिहिलेल्या साहित्याची उंची अधोरेखित होते, असंही आमदार येड्रावकर यावेळी म्हणाले. उमळवाडमध्ये आज उभे राहिलेलं सांस्कृतिक भवन समाजातील गुणी विद्यार्थ्यांचं अभ्यास केंद्र व्हावं व समाजाला दिशा देणारे कार्यक्रम या सांस्कृतिक भवनामधून व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी आमदार येड्रावकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीदिनी त्यांना अभिवादन केलं. यावेळी सरपंच सुलोचना तिवडे, जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, विद्याधर कर्वे, शरद कांबळे, सदाशिव तिवडे, अशोक तिवडे, उत्तम तिवडे, बजरंग तिवडे, रामा तिवडे, गुणाबाई तिवडे व मान्यवर उपस्थित होते. सोमवारी आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 20 अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, दीनबंधू हाऊसिंग सोसायटी तसेच अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ चिपरी, अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ येड्राव या ठिकाणी भेटी देत येथील जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.